हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। जय महाराष्ट्र। आज खूप दुःखद बातमी एक कानावरती आली आहे, जे ऐकून आहे ना अक्षरशः मनाचे तीळ पापड होतोय की आपण ज्या संघटनेसाठी ज्या महिला नेत्याकडे बघून जिच्या सोबत संपूर्ण आयुष्यभर काम करून इथपर्यंत त्या महिलेला पोचवलं किंवा इतक्या मोठ्या पदावर पोचवलं, आपण त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम केलं आणि आज त्या महिला नेत्यांनी आज आमच्या पक्षप्रमुखांची साथ सोडली, ती नीलम गोरे। आज नीलम गोरे अशी व्यक्ती आहे की ज्यांना आमच्या मोठ्या साहेबांनी बाळासाहेबांनी शून्यातनं वर आज उपनेता केलं, मागच्या दाराने विधान परिषदेवर कितीतरी वेळेस घेतलं, आज त्या उपसभापती आहेत। आणि त्या नीलम गोरे सत्तेच्या हव्यासापोटी का तर उपसभापती पद जावं नाही, सत्तेच्या हव्यासापोटी या बाईंनी आमच्या संघटनेच्या पक्षप्रमुखांशी गद्दारी केली। आओ नीलम गोरे, तुम्हाला मी सांगते, तुम्ही ते दिवस विसरू नका। हो, आमच्या सारख्या बायकांनी तुमच्यासाठी स्वतःच्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवून तुमच्या मागे फिरलो। कोठेवाडी प्रकरणामध्ये आम्ही तुमच्या खांद्याला खांदा देऊन तुमच्या बरोबर महिला काढून रस्त्यावरती फिरत होतो। हा, असे काही गोष्टी आहेत। तुम्ही आम्हाला उद्धवसाहेबांच्या काही कार्यक्रमाला मातोश्रीवर तुमची महिलांची ताकद दाखवण्यासाठी आम्हाला कधीही बोलून घेतलं, आम्ही अर्ध्या रात्री तुमच्या हाकेवर तिथं यायचो। हा, तुम्ही एकही कार्यकर्तीचं भलं आजपर्यंत केलं नाहीच आणि वर तुम्ही माहिती नाही काय जादू करून वरती मागच्या दाराने चार वेळेस विधान परिषदेवर गेल्या, कुठल्याही कार्यकर्तीला तुम्ही मोठं केलं नाही ना मोठे होऊ दिलं, आम्हाला त्याची अपेक्षाही नाही। पण ज्या पक्षप्रमुखांनी तुम्हाला इथपर्यंत साथ दिली, इथपर्यंत तुमची तुम्हाला वाढवलं, इतकं दिलं आणि कुणासाठी एवढं तुम्ही जमा करताय, कशासाठी? अहो, तुमचं वय काय, तुमचं भान, त्या पक्षप्रमुखांची आज पोरगी म्हणून तुम्ही वावरणाऱ्या बाळासाहेबांची, आज उद्धवसाहेबांची बहीण म्हणून आम्ही तुम्हाला आई म्हणायचो। आई, तुम्ही आमच्या संपूर्ण भावना दुखावलेल्या आहेत, थू आहे तुमच्या आयुष्यावर, गद्दार आहे तुम्ही, महिलांमध्ये पहिली गद्दार ही बाई। आज आम्ही या बाईला आई म्हणायचो, आई म्हणायचो। शून्य झाल्या तुम्ही आमच्या नजरेत नीलम गोरे। ज्या दिवशी तुम्ही नगरच्या दौऱ्यावर येताल ना, तुम्ही सांभाळून राहा तुमचं तोंड, तमी ही स्मिता आष्टेकर, आणि स्मिता आष्टेकरला तुम्ही खूप जवळनं ओळखता। तुम्हाला माहितीये स्मिता आष्टेकर काय, माझ्यावर किती केसेस आहे, किती वेळेस मी संघटनेसाठी आंदोलन करून तडीपार झाले, हे सगळं तुम्हाला माहिती आहे नीलमताई। त्याच्यामुळे तुम्ही नगर शहरात येताना सांभाळून यायचं। जय हिंद, जय महाराष्ट्र।